नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीके मराठीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा आणि पोलीस भरती परीक्षेमध्ये कम्प्युटर संबंधी नेहमी विचारले जाणारे 30 अति महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. या प्रश्नांना सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे की कंट्रोल एस कशासाठी वापरतात. कंट्रोल एस कीबोर्डवरील कंट्रोल CTRL प्लस एस हे कीवर्ड शॉर्टकट कशासाठी वापरतात. बघा, चार ऑप्शन आहेत. उत्तर माहिती असेल तुम्हाला तर तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता. उत्तर जर तुम्हाला माहीत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटून जाईल. तर चला मग आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक एक बघा काय दिलंय. कम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कम्प्युटर म्हणतात. हार्ट ऑफ कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरचं हृदय कशाला म्हटलं जातं. तर बघा, हार्ट ऑफ कम्प्युटर म्हटलं जातं CPU ला. ऑप्शन ए, CPU म्हणजे काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU चा फुल फॉर्म CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. प्रश्न क्रमांक दोन काय बघा. टिंब ह्याला सिस्टम कॅबिनेट किंवा चासीस असे म्हणतात. बघा, नवीन प्रश्न असेल कदाचित तुमच्यासाठी. तर बघा, सिस्टम युनिटला लक्षात ठेवा, हा जो सिस्टम युनिट असतो फोटोमध्ये बघू शकता तुम्ही, याला सिस्टम कॅबिनेट किंवा चासीस असं म्हटलं जातं. चला प्रश्न क्रमांक तीन बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. वेबसाईटवरील वेब पेजच्या एकमेव पत्त्यास काय म्हणतात. वेबसाईटवरील वेब पेजच्या एकमेव पत्त्यास म्हटलं जातं URL. URL म्हणजे जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बघा, आपली वेबसाईट आहे GKinMarathi.com, तर हे एक URL आहे. URL म्हणजे काय, तर युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हा फुल फॉर्म देखील लिहून घ्या, चला पटकन. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर URLचं फुल फॉर्म. ओके, प्रश्न क्रमांक चार बघा काय दिलंय. इंटरनेट हे कोणत्या जाळ्यांनी बनलेले जाळे आहे. इंटरनेट हे कोणत्या जाळ्यांनी बनवलेले जाळे आहे. तर बघा, इंटरनेट हे राउटर्स, ठीक आहे, ऑप्शन सी, राउटर्सच्या जाळ्यांनी बनवलेले एक जाळे आहे. चला पाचव्या प्रश्नाकडे वळूया. गणक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र कोणते. गणक्रियेसाठी वापरण्यात येणारे पहिले यंत्र होते ॲबॅकस. आता ॲबॅकस म्हणजे काय, थांबा तुम्हाला फोटो दाखवतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. ॲबॅकस हे असं असतं, बघा लहान मुलांच्या हातात वगैरे तुम्ही बघितलं असाल, तर हे गणक्रियेसाठी वापरण्यात आलेले पहिले यंत्र होते, ॲबॅकस म्हणतात याला. चला प्रश्न क्रमांक सहा काय बघा. इंटरनेटची सुरुवात कुठे झाली. इंटरनेटची सुरुवात कुठल्या देशात झाली होती. ब्राझील, सुदान, भारत की संयुक्त राज्य अमेरिका. तर बघा, इंटरनेटची सुरुवात USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये झाली होती या सर्वप्रथम. प्रश्न क्रमांक सात बघा काय दिलंय. गुगलने गुगल मॅप ही सुविधा कधीपासून सुरू केली. गुगल मॅपचा तुम्ही वापर केलाच असाल नक्कीच. तर या गुगल मॅपची सुविधा गुगलने कधी सुरू केली माहिती आहे का तुम्हाला. तर बघा, ती 2005 साली केली होती, ऑप्शन बी. चला प्रश्न क्रमांक आठ कडे वळूया. कोणत्या राज्य सरकारने CM App लॉन्च केलेले आहे. कोणत्या राज्य सरकारने माहिती आहे का तुम्हाला CM App लॉन्च केलेले आहे. तर बघा, हिमाचल प्रदेशच्या राज्य सरकारने CM App लॉन्च केलेले आहे. हा आणि हिमाचल प्रदेशचे CM म्हणजे चीफ मिनिस्टर कोण आहेत, तर ते आहेत जयराम ठाकूर. ठीक आहे, जयराम ठाकूर आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक नऊ काय बघा. पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय. IMP क्वेश्चन आहे. पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव बघा फोटोमध्ये बघू शकता. कठीण प्रश्न आहे, नवीन प्रश्न आहे. हावर्ड मार्क असं म्हटलं जातं. पहिल्या स्वयंचलित संगणकाचे नाव काय, हावर्ड मार्क. दहावा प्रश्न काय बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हापासून अंमलात आला. माहिती तंत्रज्ञान कायदा भारतामध्ये अंमलात आला, ऑप्शन ए, 17 ऑक्टोबर 2000 साली. या लक्षात ठेवा, 17 ऑक्टोबर 2000 साली भारतामध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा अंमलात आला होता. अकरावा प्रश्न काय बघा. पहिला भारतीय सुपर कम्प्युटर कोणता. पहिला भारतीय सुपर कम्प्युटर होता PARAM 8000. लक्षात ठेवा, PARAM म्हणजे काय, सुप्रीम म्हणजे काय, सर्वोच्च. ठीक आहे, हा एक संस्कृत शब्द आहे ज्याला इंग्लिशमध्ये सुप्रीम असं म्हटलं जातं, सुप्रीम. ठीक आहे, आणि याचा खरा अर्थ आहे सर्वोच्च. ठीक आहे, PARAM 8000 जो की सिडॅक येथे बनवला गेला होता. पुण्यालाही आहे सिडॅक, इथे हा कम्प्युटर बनवण्यात आला होता 1991 ला. क्लिअर. प्रश्न क्रमांक 12 बघा. खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही. खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही आहे.
सीडी मध्ये आपण स्टोर करू शकतो डेटा, पेन ड्राइव मध्ये पण करू शकतो, फ्लॉपी मध्ये पण थोडासा डेटा आपण स्टोर करू शकतो. पण बघा, माऊस हा स्टोरेज डिव्हाइस आहे का? नाही, माऊस हा एक स्टोरेज डिव्हाइस नाही आहे. चला प्रश्न क्रमांक 13 कडे वळूया. कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडीत पहिली संगणकीय भाषा कोणती? कृत्रिम आर्टिफिशियल बुद्धिमत्तेशी निगडीत पहिली संगणकीय भाषा होती आयपीएल. आयपीएल म्हणजे इंडियन प्रीमियर लीग नाही हा, आयपीएल म्हणजे काय? तर इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग लँग्वेज. इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग लँग्वेज हा, लक्षात ठेवा, पहिली संगणकीय भाषा कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडीत. 14वा प्रश्न बघा काय दिलंय. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा इंटरनेटशी संबंध नाही आहे? या चारपैकी कोणत्या शब्दाचा इंटरनेटशी संबंध नाही आहे? डोमेनचा संबंध इंटरनेटशी आहे, पोर्टलचा देखील इंटरनेटशी संबंध आहे, गेटवेचा देखील इंटरनेटशी संबंध आहे, पण लुकअप या शब्दाचा इंटरनेटशी संबंध नाही आहे. 15वा प्रश्न काय बघा. एंटर कीला टिंब टिंब असे दुसरे नाव आहे. हा जो एंटर की असतो कीबोर्डवर दोन ठिकाणी असतो, ठीक आहे, मध्यभागी आणि हा राईट साईडला, त्या एंटर कीला आणि रिटर्न की असं देखील म्हटलं जातं. लक्षात ठेवा, एंटर कीला रिटर्न की असं देखील म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील. 16वा प्रश्न काय दिलाय बघा. जोडणी उपकरणांना टिंब टिंब उपकरणे असेही म्हणतात. तर बघा, जोडणी उपकरणांना संवाद उपकरणे असे देखील म्हणतात. लक्षात ठेवा, संवाद उपकरणे जोडणी उपकरणांना. 17वा प्रश्न काय बघा. मोठ्या प्रमाणात डेटा स्टोरेज करण्यासाठी टिंब टिंब वापरतात. तर बघा, मोठ्या प्रमाणात जर तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल तर तिथे मास स्टोरेज वापरला जातो. मास स्टोरेज म्हणजे काय? हार्डडिस्क. ही हार्डडिस्क तुम्ही कदाचित बघितली असाल, हार्डडिस्क, ठीक आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 2 TB. टीबी म्हणजे काय? 1 TB किंवा 100 GB एवढा खूप मोठा डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही मास स्टोरेज वापरला जातो. मास स्टोरेज म्हणजे काय? हार्डडिस्क. चला प्रश्न क्रमांक 18 कडे वळूया. वर्ल्ड वाईल्ड वेब कॉन्सिटोरियम या संस्थेत टिंब टिंब या नावाने ओळखले जाते. तर बघा, वर्ल्ड वाईल्ड वेब कॉन्सिटोरियम, ठीक आहे, ऑप्शन ए, WWWC या नावाने ओळखलं जातं. चला 19वा प्रश्न काय बघा. आधुनिक समाजामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये संगणक हा टिंब टिंब आहे. तर बघा, आधुनिक म्हणजे आजच्या काळामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये संगणक हा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. आता संगणका शिवाय आपण आपली लाईफ इमॅजिन करू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपण आता संगणकावर अवलंबून आहोत, ठीक आहे, म्हणून अविभाज्य घटक बनलेला आहे संगणक. प्रश्न क्रमांक 20 कडे वळूया. संगणकाची 1 MB बरोबर 1024 का येईल बाईट्स, किलोबाईट्स, गिगाबाईट्स की यांपैकी नाही? तर बघा, संगणकाच्या मेमरीज मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या होत्या. मेमरीचे युनिट, जे संगणकाचे मेमरीचे युनिट असतात, किलोबाईट, मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट आणि पेटाबाईट, ठीक आहे, सर्वात मोठा पेटाबाईट. ओके, तर संगणकाची 1 MB बरोबर, हा बघा, 1024 KB, ठीक आहे, महत्त्वाची स्लाईड आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा. 1 MB बरोबर 1024 KB, हे सगळ्या मेमरीचे युनिट लक्षात ठेवा. पुढचा देखील बघा असाच एक प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 21. 1 TB मेमरी म्हणजे 1024, 1 TB, टेराबाईट म्हणजे काय? TB मेमरी म्हणजे 1024 GB म्हणजे गिगाबाईट, बरोबर आहे, ऑप्शन ए. 1 TB मेमरी म्हणजे 1024 GB म्हणजे काय? गिगाबाईट. प्रश्न क्रमांक 22 कडे वळूया. मोबाईलमधील सिम कार्ड, क्रेडिट कार्ड यांना टिंब टिंब म्हणतात. तर बघा, मोबाईलमधील सिम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड यांना स्मार्ट कार्ड असं म्हटलं जातं, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न काय बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. रुग्णालयामध्ये टिंब टिंब सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. रुग्णालयामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरचा वापर केला जातो? असा एक सॉफ्टवेअर तुम्ही कदाचित बघितलं असेल रुग्णालयामध्ये, जिथे पेशंटची सगळी इन्फॉर्मेशन फीड केली जाते, स्टोअर केली जाते, तर त्या सॉफ्टवेअरला म्हटलं जातं HMS. HMS म्हणजे काय? हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम. लक्षात ठेवा, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम, हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे HMS, जे की रुग्णालयामध्ये म्हणजे हॉस्पिटलमध्ये वापरलं जातं सॉफ्टवेअर HMS. 24वा प्रश्न काय बघा. युनिकोड ही टिंब टिंब बीट सांकेतिक लिपी आहे. तर बघा, युनिकोड ही ऑप्शन बी, 16 बीट सांकेतिक लिपी आहे.
बघा नेक्स्ट काय प्रश्न दिलाय, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. टिंबे टिंबे याने टेलिफोनचा शोध लावला. टेलिफोनचा शोध कोणी लावला होता माहिती आहे का तुम्हाला? तर बघा, टेलिफोनचा शोध लावला होता ग्रॅहम बेल यांनी. या लक्षात ठेवा हा नाव, ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला होता. कधी लावला होता? 1876 ला. लिहून घ्या चला, 1876 मध्ये ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 26 बघा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टम ही कोणत्या कंपनीची आहे? विंडोज ऑपरेटिंग सिस्टम सर्वांना उत्तर माहितीच असेल. विंडोज ऑपरेटिंग सिस्टम म्हटलं की मायक्रोसॉफ्ट, ठीक आहे. बिल गेट्स यांची कंपनी मायक्रोसॉफ्ट, ठीक आहे, यांनी विंडोज ऑपरेटिंग सिस्टम बनवली होती. ओके, आता विंडोज 11 हा लेटेस्ट वर्षन चालू आहे, विंडोज 11, ठीक आहे. विंडोज 10 नंतर आलाय विंडोज 11. चला प्रश्न क्रमांक 27 काय बघा, भारतात सर्वप्रथम दूरध्वनी कोणी आणले? दूरध्वनी भारतामध्ये सर्वप्रथम आणले होते, ऑप्शन बी ब्रिटिशांनी. ऑप्शन बी कोणी आणलं होतं? ब्रिटिशांनी. बघा पुढचा, बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. रॅन्डम ऍक्सेस मेमरी टिंब टिंब आहे, स्थायी अस्थायी फ्लॅश की स्मार्ट? रॅन्डम ऍक्सेस मेमरी काय म्हणजे काय? रॅम. रॅम, रॅम काय आहे? तर रॅम ही एक टेम्पोररी, ठीक आहे, म्हणजे अस्थायी अस्थायी प्रकारची मेमरी आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा, ही तुमची रॅम आहे आणि ही तुमची हार्ड डिस्क आहे, ओके, आणि हा तुमचा पेनड्राईव्ह इथे आहे, पीडी पेनड्राईव्ह. आणि तुम्हाला जर पेनड्राईव्हमधला डेटा या तुमच्या हार्ड डिस्कमध्ये टाकायचा आहे, ठीक आहे, हा तुमचा रॅम आहे, ही ही तुमची हार्ड डिस्क आहे, हा पेनड्राईव्हमधला डेटा तुम्हाला हार्ड डिस्कमध्ये टाकायचा आहे, ठीक आहे. तर तो डायरेक्ट हार्ड डिस्कमध्ये जात नाही, तो पहिला जातो रॅममध्ये, ठीक आहे, रॅन्डम ॲक्सेस मेमोरीमध्ये जातो. आणि रॅममधून मग तो हार्ड डिस्कमध्ये परमनंटली स्टोअर होतो. रॅममध्ये हा टेम्पररी म्हणजे अस्थायी स्वरूपात स्टोअर झालेला असतो. म्हणजे बघा, कधी कधी तुम्ही नोटीस केला असाल की कधी लाईट गेली किंवा तुमचा लॅपटॉप एकदाच बंद झाला तर तुम्ही जो कॉपी करताय डेटा तो हार्ड डिस्कमध्ये स्टोअर होत नाही, कारण तो रॅममध्ये असतो डेटा. आणि रॅम ही एक टेम्पररी प्रकारची मेमरी आहे, परमनंट मेमरी नाही आहे, म्हणून तो डेटा तुमचा हार्ड डिस्कमध्ये कॉपीज होत नाही. कळला कन्सेप्ट तुम्हाला रॅम आणि हार्ड डिस्कचा काय? रॅम ही एक टेम्पोररी म्हणजे अस्थायी प्रकारची मेमरी आहे आणि हार्ड डिस्क ही परमनंट म्हणजे स्थायी, ठीक आहे, परमनंट स्थायी प्रकारची मेमरी आहे. क्लिअर? प्रश्न क्रमांक 29 बघा, कीबोर्ड माउस मॉनिटर व सिस्टम युनिट यांना एकत्रितपणे टिंब टिंब असेही म्हणतात. तर यांना एकत्रितपणे काय म्हटलं जाईल? सॉलिडवेअर तर नाहीच म्हणणार, सॉफ्टवेअर पण देखील नाही म्हटलं जाणार, फर्मवेअर देखील नाही म्हटलं जाणार, तर याला एकत्रितपणे हार्डवेअर असं म्हटलं जातं. ऑप्शन सी सोपा प्रश्न होता. चला शेवटचा प्रश्न आजचा काय बघा, सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती? संगणकाचा वापर करणारी जगातील पहिली बँक आहे, फोटोवरून तुम्ही ओळखलंच असाल, बँक ऑफ अमेरिका, ऑप्शन ए. ओके, तसंच बघा, सुरुवातीला एक प्रश्न तुमच्यासाठी विचारला होता की कंट्रोल एस कशासाठी वापरतात, CTRL+S कंट्रोल एस कशासाठी वापरतात? तर बघा, कंट्रोल एस वापरलं जातं डेटा सेव्ह करण्यासाठी. बघा, नोटपॅडमध्ये किंवा मायक्रोसॉफ्ट वर्डच्या फाईलमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्ही कंट्रोल एस चा वापर करून तुमचा डेटा स्टोअर करू शकता, तुम्ही सेव्ह करू शकता. ओके, तर कंट्रोल एसचा वापर हा डेटा सेव्ह करण्यासाठी केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याने ज्याने या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. सोबत बघा, हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर हा व्हिडिओ प्लीज शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. हा आपला टेलिग्राम चॅनल आहे रोहित म्हात्रे अकॅडमी. अजून जॉईन केलं नसेल तर लेटेस्ट अपडेटसाठी आमचा हा चॅनल लगेच जॉईन करून घ्या. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटन जो आहे त्याच्यावर क्लिक करून लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबत बाजूला असलेल्या बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या अपडेट्स रेग्युलरली भेटून जातील. GKEmarathi.com ही आपली वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न भेटतील. म्हणजे तुम्ही MPSCची तयारी करत असाल किंवा पोलीस भरती, तलाठी भरती, म्हाडा एक्झाम्स, कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर तुम्हाला सर्व प्रकारचे प्रश्न GKEmarathi.com या आपल्या वेबसाईटवर भेटून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता भेटूया GKEmarathi च्या पुढील व्हिडिओमध्ये. आमचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.